अशाच ताजा घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज सुपरन यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चोरी दरोडे यासारखे गुन्हे हद्दपार करण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांचे महत्त्वपूर्ण पाऊल, ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित। कोपरगाव ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत वेगवेगळ्या संकटांना सामोरे जावे लागते। अशा परिस्थितीत ग्राम पातळीवर ग्राम सुरक्षा यंत्रणेची भ्रमणभास संदेश प्रणाली कार्यान्वित असेल तर संकट निर्मूलनासाठी महत्त्वाचे कार्य ग्राम सुरक्षा यंत्रणा करू शकते। वरिष्ठ पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, कोपरगाव शहर पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे। या संदर्भात अहमदनगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांचे आदेश, अपर पोलीस अधीक्षक डॉ दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतील कोपरगाव, कोकमठाण, संवत्सर, शिंगणापूर, जेऊर कुंभारी, डाऊज खुर्द, डाऊज बुद्रुक, चांदगवान, जेऊर पाटोदा, मुर्शदपूर, टाकळी या गावातील प्रमुख नागरिक, सरपंच, पोलीस पाटील, नगरसेवक तसेच पोलीस अंमलदार यांच्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणाचे प्रशिक्षण कृष्णाई मंगल कार्यालय छत्रपती संभाजीराजे चौक कोपरगाव येथे आयोजित करण्यात आलं। या प्रशिक्षण प्रसंगी ग्राम सुरक्षा यंत्रणेचे दत्तात्रय गोडे यांनी बहुमोल मार्गदर्शन तसेच काही घटनांबाबत माहिती दिली आहे। शहर गाव परिसरामध्ये वाढणाऱ्या चोऱ्या आणि दुर्घटना यांना नियंत्रण आणण्यासाठी ग्राम सुरक्षा यंत्रणा ही नव्यान निर्माण झाली यंत्रणा आहे। ही गेली 8 वर्ष यंत्रणा काम करत आहे, पण त्या पाहिजे त्या पद्धतीने लोकांपर्यंत ती आजपर्यंत पोहोचली नव्हती। ती लोकांपर्यंत पोहोचावी अशी माननीय पोलीस अधीक्षक स्व मनोज पाटील साहेब यांची कल्पना होती, त्यानुसार आज ग्राम सुरक्षा यंत्रणा संदर्भातलं प्रात्यक्षिक या ठिकाणी आयोजित केलेलं होतं। या प्रात्यक्षिकामध्ये सुरक्षा यंत्रणेचे प्रमुख गोर्डे साहेब यांनी सर्व नागरिकांना, आम्हाला देखील त्या योजनेबाबतचं, यंत्रणेबाबतचं सगळी माहिती दिलेली आहे। या ग्राम सुरक्षा यंत्रणामुळे निश्चितच लोकांमध्ये आत्मविश्वास वाढणार आहे आणि घडणाऱ्या घटना रोखण्यासाठी, तातडीने डिटेक्शन होण्यासाठी निश्चित पोलिसांना खूप मोठा फायदा होणार आहे। या यंत्रणेमध्ये असलेली जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम अत्यंत सुंदर आहे। प्रत्येक समाविष्ट असलेल्या नागरिकाला आपल्या भाषेमध्ये आपला मेसेज देता येऊ शकतो। एखादी दुर्घटना घडली, चोर आलाय, त्या ठिकाणी लांडगा आला किंवा हिंसा शापद आलाय, अशा प्रकारची आग लागलेली आहे, अशा प्रकारच्या दुर्घटना तातडीने त्याच्या आवाजामध्ये लोकांपर्यंत पोहोचता येऊ शकतं। म्हणजे नैसर्गिक आवाज ऐकल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला त्या माणसाला मदत करावी अशी भावना आपोआप नैसर्गिक निर्माण होते आणि हा यंत्रणा तो सगळ्यात मोठा प्लस पॉईंट राहणार आहे। माहिती मिळणं वेगळा विषय, पण त्या व्यक्तीच्या, जो व्हिक्टीम आहे, त्याच्या आवाजात आपण ज्यावेळी त्याची गरज आपण ऐकतो, त्यामुळे माणसामध्ये जास्त प्रेरणा निर्माण होते आणि लोक मोठ्या याच्याने, शितापीने आपल्या मदतीला येत असतात। या यंत्रणेमुळे निश्चित आम्हाला आणि जनतेला फायदा होणार आहे। माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांच्या निर्देशानुसार ग्रामीण भागामध्ये, नगर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्याचं कामकाज सुरू झालं आहे। पुणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा ग्राम सुरक्षा यंत्रणा 100% आपण राबवली। पुणे जिल्ह्यातील आज पेपरच्या बातम्या आपण शून्य करण्यामध्ये यश आपल्याला प्राप्त झालं आहे। यापूर्वी मार्च महिन्यामध्ये कर्जतमध्ये ही यंत्रणा राबवली आणि कर्जतमध्येही आपण गुन्हेगारीला पूर्ण मोठ्या प्रमाणावर आळा घातला आहे। ही यंत्रणा म्हणजे एक टोल फ्री नंबर आपण सुरू केला आहे, 1800 270 3600। या टोल फ्री नंबरला आपत्तीग्रस्त नागरिकाने, ज्याच्यावरती प्रसंग आला आहे, त्या व्यक्तीने त्याच्याच आवाजात कॉल रेकॉर्ड करायचा, स्वतःचं नाव, घटना आणि घटनेचं ठिकाण, या दोन गोष्टी त्यांना त्या कॉलमध्ये स्पष्ट सांगायच्या। त्याने फोन आपला ठेवल्याबरोबर परिसरातील सर्व नागरिकांना त्याच्याच आवाजामध्ये मदतीची याचना करणारा कॉल जातो। तो जर कॉल पोलिसांशी संबंधित असेल तर पोलीस दलालाही तात्काळ जोडला जातो। यामुळे गुन्ह्यांना अटकाव घालणं पोलीस दलाला शक्य होणार आहे। 2500 गावांमध्ये यापूर्वी आपण ही यंत्रणा राबवलेली आहे। 2500 गावांमधले गुन्हे आपण 100% थांबवलेले आहेत। पुणे जिल्ह्यानंतर आता नगर जिल्ह्यात यंत्रणा राबवण्यात येते। नगर जिल्ह्यातील गुन्हेगारीवरती माननीय पोलीस अधीक्षक सो यांच्या निर्देशानुसार आपण जी यंत्रणा राबवतोय, त्यामुळं गुन्हेगारीवरती निश्चित आळा घालायला पोलीस दलाला यश मिळेल अशी अपेक्षा। सर्व गावांनी आपल्या गावात ही यंत्रणा सुरू करून पोलीस दलाला सहकार्य करावं अशी मी विनंती करतो। न्यूज सुपरवन साठी अभिषेक, कोपरगाव।